नागपूर महानगरपालिका कर्मचारी सहकारी बँक लिमिटेड नागपूर यांची पंचवार्षिक निवडणूक 2022 येत्या 23 जुलैला होणार आहे. तर या निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात झालेली आहे. कर्मचारी शिक्षक IDEVL प्रचार कार्यालय उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. तर कार्यकर्त्यांनी यावेळी आपापले मत देखील मांडले. नागपुरातील महानगरपालिका कर्मचारी सहकारी बँक लिमिटेड नागपूर यांच्या पंचवार्षिक निवडणूक 2022 साठी प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. येत्या 23 जुलै शनिवारला यासाठी मतदान होणार आहे. तर कार्यकर्त्यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की सर्वप्रथम आम्ही बँकेची दलाली बंद करू असे आश्वासन देखील यावेळी देण्यात आले. तर कर्मचारी शिक्षक IDEVL प्रचार कार्यालय उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडत प्रचार केलाय. सर्वप्रथम या बँकेतली दलाली बंद करू. जो सफाई कर्मचारी एवढं जर बँकेत येतो ते सत्तारूढ संचालक काही जे दलाल बसलेले आहे ते त्या भागीदाराकडून फॉर्म भरण्यापासून दलाली घेतात. कुणाकडून 1000 रुपये 2000 रुपये या पद्धतीने जी दलाली होती ती बंद करण्यासाठी आम्ही प्रत्येक शाखेमध्ये भागीदार सुविधा व तक्रार केंद्र खोलू. त्या सुविधा केंद्राचं कामं एकच राहील की असा अशिक्षित भागीदार तिथं जर आला तर बँकेचाच कर्मचारी त्याचा फॉर्म फिलअप करून देईल आणि त्याच्या काही ज्या अडचणी राहील त्या दूर होईल. तर निश्चितपणे हा भ्रष्टाचार तिथे कुठेतरी संपेल. पहिला विषय. दुसरा विषय, CMTDवर जे भागीदारांचे खिसे कापण्यात येऊन आले जे लोकांच्या लक्षात आलं नाही तर ते खिसे कुठेतरी त्यांना न्याय देण्यासाठी किमान GPF एवढं व्याजदर 5 वर्षांमध्ये आणण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. त्याच व्यतिरिक्त आज 80 वर्ष जुनी बँक आहे पण दुर्दैवानं म्हणावं लागते का एकही सोमालकीची शाखा नाही. तर कुठेतरी आपण आपल्या शाखा सोमालकीच्या ठिकाणी स्थानांतरित करण्याचा प्रयत्न केला जाईल. जे मुलं या संचालक मंडळाचे लागले जे 10वी 12वी पास आहे अशा लोकांना प्रशिक्षित करून तज्ज्ञ मार्गदर्शना करून बँकेचा व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. ज्या लोकांनी ऐकलं ठीक आहे, जे लोक काम करणार नाही त्यांना घरचा रस्ता दाखवू. त्याच्या व्यतिरिक्त बँकेमध्ये व्यावसायिकरण वाढल्यावर निश्चितपणे लाभांश जास्त येईल कारण आमचं 0 NPA असणारी बँक आहे. भ्रष्टाचार मुक्त झाल्यावर निश्चितच भागीदारांच्या लाभांशमध्ये वाढ होईल. अनेक 13 कलमे माझ्या म्हणजे जाहीरनाम्यात विषय आहे ते पूर्णत्वास नेण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील.